नमस्कार। पोल्ट्री उद्योगासाठी नवीन नियमावली अंमलात येणार असल्याच्या बातमीमुळे खळबळ उडाली आहे। विशेषतः लहान पोल्ट्री युनिट चालकांना चिंता भेडसावती आहे। नवीन नियमावलीनुसार 5,000 अधिक पक्षी असणाऱ्या पोल्ट्री फार्म्सना आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा प्रदूषण नियंत्रण समितीकडून परवानगी घ्यावी लागणार आहे। पुढच्या जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या सुधारित नियमावलीचे पोल्ट्री चालकांवरती काय परिणाम होतील, त्यांच्या व्यावसायिक खर्चावरती याचे काय परिणाम होतील, लहान पोल्ट्री युनिट्सचे अस्तित्व धोक्यात येईल का, अशा अनेक प्रश्नांवर या क्षेत्रातील जाणकारांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत। वेंकीज इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक डॉक्टर प्रसन्न पेडगावकर या नियमावलीबाबत काय म्हणालेत ते पाहूयात। पर्यावरणाच्या रिलेटेड जे सर्क्युलर आत्ताच आपल्या वाचण्यात आलं, तर त्यामध्ये 5,000 आणि त्यावरील फार्म्स हे सगळ्यांना पर्यावरणाच्या ज्या काही अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील असं त्यामध्ये नमूद केलं आहे। आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे की 5,000 वरचे जे फार्म आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस हा छोट्यातला छोटा फार्म जो शेतीला पूरक धंदा म्हणून पोल्ट्री चालू करतो तो कमीत कमी 7,000 ते 15,000 एवढी त्याची कॅपॅसिटी असते आणि साधारणतः अर्धा शेती आणि अर्धा पोल्ट्री फार्म अशा प्रकारचा व्यवसाय मेजॉरिटी 70 ते 80% लोक हे भारतामधले करत आहात आणि ह्यांना जर या पद्धतीने ह्या पर्यावरणाच्या अटी पूर्ण करायचं ठरवलं तर हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे आणि ह्या पर्यावरणाचे नियम फुलफिल करणे आणि त्याचं रिन्युअल करणं ही प्रक्रिया पण अत्यंत क्लिष्ट आहे। आणि मला असं वाटतंय की आपण जोडधंदा म्हणून जो शेतीला सपोर्ट करायचा प्रयत्न करतो आहोत तर ह्या पर्यावरणाच्या जाचक नियमामुळे तो सपोर्ट जो आहे तो काढून घेतल्यासारखा होईल, त्यामुळे ह्या बाबतीत नक्कीच फेरविचार करणं गरजेचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। सुधारित नियमावलीचे संभाव्य दुष्परिणाम काय असतील याबद्दल सांगतायत उत्तर महाराष्ट्र लेअर पोल्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि जिजाई पोल्ट्री फार्म्सचे संचालक शशिकांत तिसगे। मी शशिकांत श्रावण तिसगे, जिजाई पोल्ट्री फार्म, मालेगाव। नुकताच एक शासनाचा GR माझ्या वाचण्यात आला की 5,000 पोल्ट्री फार्मचे कॅपॅसिटी वाल्यासाठी प्रदूषण महामंडळाचा दाखला सक्तीचा करण्यात आलेला आहे। हा सक्तीचा दाखला छोट्या फार्मरसाठी अतिशय अन्यायकारक आहे। आज 2 वर्षापासून कोरोना काळ सुरू आहे। कोरोना काळात बरेच तरुण उद्योजक जे शहरात उद्योग करण्यासाठी गेले होते असे अनेक उद्योग बंद पडले, ते तरुण आपल्या मूळ गावी वापस आले। त्या तरुणांनी आपल्या शेतामध्ये छोट्या छोट्या क्षेत्रात शेतीला पूरक म्हणून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे आणि अत्यंत छोट्या पद्धतीने हा व्यवसाय आहे। आणि ह्या व्यवसायासाठी असे शासनाचे काही जर नियम येत असेल शासनाने मदत करणे तर दूरच, पण असे प्रदूषण विभाग सारखे दाखले जर त्यांना घ्यावे लागत असेल तर हे कुठेतरी हा विषय अन्यायकारक आहे। सरकारकडून अशा उद्योजकांना मानसिक पाठबळ देणे गरजेचं आहे, पण पाठबळ देणे दूरच, पण असे जे विषय सरकार जर करत असेल की असे जर नियम काढत असेल हे खरोखरच खूप म्हणजे चिंतेचा विषय आहे। आणि नवीन व्यावसायिकाने व्यवसायात यावे की नाही यावे, त्याने त्याचा प्रपंच कसा चालावा, असे अनेक संकट समोर तरुणांपुढे उभे राहिलेले आहे। तर शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा और जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे की प्रदूषण विभागाची महामंडळाची जी त्यांना जो दाखला सक्तीचा करण्यात आला आहे तो जो GR असेल शासनाने केलेला तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे। या सुधारित नियमावलीचा सर्वसामान्य पोल्ट्री चालकांना कसा फटका बसेल याबद्दल सांगतायत शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण। एखादं सेक्टर जेव्हा आर्थिकदृष्ट्या खराब स्थितीतनं जातो, संकटात असतो, त्यावेळेला नव्या सुधारणा किंवा रिफॉर्म्स आणू नयेत, कारण तशा प्रकारच्या नव्या नियमाटी रिफॉर्म्सला सामोरे जायची तयारी त्या क्षेत्राची नसते आणि अशा वेळेला जर सुधारणा थोपवल्या तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतो आणि पोल्ट्री क्षेत्रालासुद्धा हे लागू पडतं। 1,00,000 पक्षी क्षमतेच्या पोल्ट्री युनिट्सला जे प्रदूषणविषयक नियम लागू पडतात तेच नियम जर 5,000 पक्षी क्षमतेला लागू केले तर
सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यवसाय करणं अवघड जाणार आहे. राष्ट्रीय हरित लवाद किंवा NGT प्रदूषणविषयक जे काही सुधारित नियम लागू केलेले आहेत किंवा जी काही ॲडवायझरी जारी केलेली आहे त्याबाबतचा जो काही एकूण कम्प्लायन्स किंवा कागदपत्र आहे तर ते लहान शेतकरी नाही करू शकणार. आणि नव्या नियमानुसार नागरी वस्तीचे नेमके निकष काय आहेत हे स्पष्ट नाही आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून पोल्ट्री व्यवसाय वाढलेला आपल्याला दिसतो आणि या भागामध्ये शेतात राहण्याची पद्धत आहे, म्हणजे विखुरलेले गावं शेतवस्त्या आपल्याला दिसतात आणि अगदी दोन चार घरांना जर आपण वस्त्या किंवा नागरी वस्तीचा असा निकष लागू केला तर नव्याने पोल्ट्री सुरू करणं करता येणारच नाही, कारण अर्धा किलोमीटरचाच नियम आहे त्यासाठी. किंवा मग जुन्या पोल्ट्री धारकांना सुद्धा व्यवसाय करणं हे बंद करावं लागेल त्यांना व्यवसाय, कारण बऱ्याचदा वैयक्तिक हेवादाव्यातनं तक्रारी होतात आणि कधी कधी राजकारणातनं पण तक्रारी होतात गावातल्या राजकीय परिस्थितीमुळे, आणि त्यामुळे ह्या समस्या येऊ शकतील. आणि ह्या सगळ्या प्रकारात मोठ्या कंपन्या आपला बचाव करू शकतात पण लहान शेतकऱ्याला असा कायदेशीर लढा देता येणं थोडं अशक्य आहे. आणि जर ह्या बॅकग्राऊंडवर या अशा सगळ्या परिस्थितीत जर नियमांची कडक अंमलबजावणी झाली तर सर्वसाधारण शेतकरी हा पोल्ट्रीतनं बाहेर पडेल अशी स्थिती यामुळे निर्माण झालेली दिसते. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.